स्वागत आहे। या देशातली जाती व्यवस्था इतकी समाजामध्ये खोलपर्यंत गेलेली आहे की कुठल्याही मार्गातून ती बाहेर येत असते। तुम्ही कितीही मोठे व्हा, उच्च पदावर जा किंवा ऍक्टर व्हा, नुकतच मुन्मनसेन दत्ता या अभिनेत्रीने एका अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाबद्दल अश्लील शब्द वापरले, त्यांचा अपमान केला, त्याची पडसाद जी आहे संपूर्ण देशात उमटलेली आहे। त्याचाच परिणाम उल्हासनगरमध्ये सुद्धा त्याची प्रतिक्रिया उमटली आहे। इथे असणाऱ्या वाल्मिकी समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी या संदर्भामध्ये दखल घेऊन मुनमुन सिंग यांनी माफी मागावी, नाहीतर तिच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू अशा प्रकारची ही या संदर्भात जाहीर केलेल्या आपल्या सोबत ते कार्यकर्ते आता आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये, काय सांगाल तुम्ही काय प्रकार? सगळ्यात पहिले आपला धन्यवाद, आपण वेळ काढून आलो आमच्याकडं आमची बातमी घ्यायला। आज मुनमुन दत्ता ही तारक मेहताचा उलटा चष्मा मधी जी कलाकार आहे, आर्टिस्ट आहे, तिने आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवताना तिने बोललं का मी या यूट्यूब चॅनलजवळ काढते तर मी एका भंगीसारखी नेसून आहे, म्हणून मी चांगला मेकअप करून पुढच्या वेळी चांगली व्हिडिओ काढणार। अशा पद्धतीने तिने आमच्या वाल्मिक समाजच्या जे भावना ते दुखावले आहेत, आणि आम्ही वाल्मिक समाजातर्फे मी आणि माझी टीमनी तहसीलदारांना आणि डीसीपी ऑफिस परिमंडल 4 आम्ही निवेदन दिलं आहे गेल्या 4 दिवसापूर्वी, आणि आम्ही या निवेदनाचा पाठपुरावा करून जर तिच्यावरती व्यवस्थितपणे कारवाई नाही झाली तर आम्ही तिच्यासाठी कोर्टमध्ये तिला अँट्रॉसिटी करून तिच्यावरती केस करूया। आणि वाल्मिक समाजासाठी याच्या पुढे जर कोणी पण अशी जे टिप्पणी केली तर आम्ही तिच्यावरती भुरजोर करून आंदोलन करून केस करू आणि तिला धडा शिकू। का वाल्मिकी समाज कुठं पण कमी नाही, तो आपल्यासाठी भांडू शकतो, आपल्या लोकांसाठी लढू शकतो। जय हिंद, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहिलं की एकंदरीतच जाती व्यवस्था जी आहे ती कुठल्याही गोष्टीतून वरती येत असते, त्या पद्धतीनं वाल्मिकी समाजामध्ये ही प्रतिक्रियामध्ये वाल्मिकी समाज काय सर्वच अनुसूचित जाती जमाती समाजामधून या घटनेचा निषेध होतोय, तुम्ही नेमकी ही बातमी पाहताय, तुम्हाला नेमकं याच्याबद्दल काय वाटतं? मुनमुन सिंग दत्ता हिची ही जातीवादी प्रवृत्ती कुठून आली, त्याचा उगम कुठे, या संदर्भामध्ये तुम्ही जर लिहू शकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आणि पाहत राहा नव्या युगाचा नवा मीडिया।